विद्यार्थी मित्रों, मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा या आहेत आणि या पूर्ण करण्यासाठी मानव सतत त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आता ते प्रयत्न करत असताना किंवा ती ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्याला अन्नाची आवश्यकता असते आणि हे अन्न घटक आपण वेगवेगळ्या घटकातून त्या ठिकाणी मिळवत असतो. म्हणजे फूड, क्लोथ, शेल्टर, दीज आर द बेसिक नीड्स ऑफ ह्युमन. म्हणून आज आपण पाठ क्रमांक 5 अन्नपदार्थाची सुरक्षा, फूड सेफ्टी या घटकाविषयी माहिती करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे आपण दररोज शाळेत येताना जेवणाचा डबा घेऊन येतो. तो जेवणाचा डबा का बरं घेऊन येतो? तर आपल्याला दुपारी भूक लागते म्हणून आपण त्या ठिकाणी जेवणाचा डबा घेऊन येतो. याचं कारण काय? तर आपल्या शरीराला त्या ठिकाणी ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा आपल्याला अन्नातून मिळते आणि मग आपण ते मिळवण्यासाठीच त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली राहावी असे वाटत असेल तर आपल्याला संतुलित आहार म्हणजेच बॅलेन्स्ड डाएट असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि तो बॅलेन्स्ड डाएट आपल्याला विविध घटकातून त्या ठिकाणी मिळत असतो. त्यासाठी आपण हा तक्ता या ठिकाणी बघू शकतो. या तक्त्यामध्ये जर आपण बघितलं तर ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ इत्यादी जे काही घटक आहेत त्या घटकांच्यापासून आपल्याला त्या ठिकाणी कर्बोदके मिळतात आणि या कर्बोदकांच्यामुळं आपल्या शरीराची ऊर्जा आपल्या शरीराला त्या ठिकाणी ऊर्जा मिळते. त्यानंतर काही कडधान्य असतील किंवा डाळे असतील, त्या कडधान्ये आणि डाळी यांच्यापासून आपल्याला त्या ठिकाणी प्रथिने मिळतात आणि या प्रथिनांचा आपल्याला कशासाठी उपयोग होतो? तर आपल्या शरीराची वाढ होणं आणि आपल्या शरीराची त्या ठिकाणी झीज होणं यासाठी त्या ठिकाणी आपल्याला प्रथिनांचा उपयोग होतो. त्यानंतर तेल असेल, तूप असेल, लोणी असेल, हे घटक जर आपण बघितले तर हे स्निग्ध पदार्थ आहेत आणि या स्निग्ध पदार्थापासूनसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय मिळत असते? ऊर्जा मिळत असते. आणि त्यानंतर फळे असतील, भाजीपाला असेल, फळे आणि भाजीपाला हे तंतुमय पदार्थ आहेत आणि यातून आपल्याला त्या ठिकाणी जीवनसत्वे असतील किंवा खनिजे असतील ही मिळत असतात आणि यातून आपण काय करू शकतो? तर आपल्या शरीराची जी काही रोगप्रतिकारक शक्ती आहे ती रोगप्रतिकारक शक्ती त्या ठिकाणी वाढवू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या पदार्थातून शरीराला आवश्यक असणारे जे काही पोषक घटक आहेत ते पोषक घटक हे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स यातून आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात. आता आपण पुढचा जो घटक बघणार आहोत तो घटक आहे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर गुड स्पॉयलेज, म्हणजेच अन्न बिघाडास कारणीभूत घटक. विद्यार्थी मित्रहो, सर्व सजीवांना जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते आणि जे अन्नपदार्थ आपण त्या ठिकाणी बनवतो ते अन्नपदार्थ योग्य असणं किंवा चांगलं असणं, संतुलित असणं हे आपल्या दृष्टीने त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता बघा, या ठिकाणी काही चित्रे दिलेली आहेत आणि या चित्रांचं जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी पहिलं चित्र जे दिलेलं आहे त्या पहिल्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतं? तर त्या ठिकाणी एक गोणपाट किंवा एक पोतं धान्याचं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी उंदीर ते धान्य खात आहे हे आपण त्या चित्रामध्ये बघतो. यामुळं काय होतं? तर त्या अन्नधान्याची किंवा त्या धान्याचं त्या ठिकाणी काय होते? नासधूस त्या ठिकाणी होते आणि त्यामुळं आपण हे जे काही अन्नधान्य आहेत ते सुरक्षित ठिकाणी ठेवणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि मग ते सुरक्षित राहायचं असतील तर आपण काय केलं पाहिजे? तर ते आपण उंचावरती ठेवलं पाहिजेत जेणेकरून ते त्या ठिकाणी उंदीर, झुरळ किंवा इतर काही कीटक वगैरे जाणार नाहीत अशा पद्धतीनं आपण त्याची जागा निवडली पाहिजे. तर परत आपण काय करू शकतो? त्या अन्नधान्य सुरक्षित राहतील याची काळजी आपण घेतच असतो. पण या ठिकाणी दुसरं चित्र बघा. या दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतं? तर एक मुलगा रस्त्यावरील उघडे पदार्थ जे आहेत ते रस्त्यावरील उघडे पदार्थ त्या ठिकाणी खात आहे. आता या रस्त्यावरील उघडे पदार्थ खावावे की न खावावे? तर रस्त्यावरील जे काही उघडे पदार्थ आहेत ते आपण खाऊ नयेत. याचं कारण काय आहे? तर रस्त्यावरती बनवले जाणारे जे काही पदार्थ आहेत ते पदार्थ बनवणारी ती व्यक्ती व्यवस्थित आहे का? त्याने आपले हात स्वच्छ धुतलेले आहेत का? ते पदार्थ बनवण्यासाठी त्या व्यक्तीनं जे तेल वापरलेलं आहे ते तेल त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं आहे का? किंवा त्या ठिकाणची जी जागा आहे त्या ठिकाणचा जो परिसर आहे तो परिसर त्या ठिकाणी स्वच्छ आहे का?
किंवा उघड्यावरती तयार केलेले जे काही अन्नपदार्थ आहेत त्या अन्नपदार्थावरती काही वेळा माशा बसतात, हां, त्यामुळे आपल्या शरीराला त्या ठिकाणी काय होते इजा पोहोचू शकते किंवा आपले आपली प्रकृती त्या ठिकाणी बिघडू शकते। आणि म्हणून असे जर पदार्थ आपण खाल्ले तर आपल्या पोटाच्या तक्रारी सुरू होतात आणि अशा प्रकारचे पदार्थ ज्यावेळा आपण खात असतो त्यावेळेला निश्चितपणानं आपण उघड्यावरले अन्नपदार्थ जे आहेत ते कधीही खायचे नाही। जे अन्नपदार्थ सुरक्षित ठिकाणी असतात त्या सुरक्षित असलेल्या अन्नपदार्थांचाच आपण त्या ठिकाणी त्या अन्नपदार्थांचं आपण सेवन केलं पाहिजे। या ठिकाणी या चित्रामध्ये आपल्याला काय दिसते तर या चित्रात एक माणूस त्या भाजीवालीकडून भाजी खरेदी करत आहे, पण त्या भाजीवालीच्या आजूबाजूला जर आपण निरीक्षण केलं तर त्या भाजीवालीच्या आजूबाजूस त्या ठिकाणी कचरा सगळीकडे पसरलेला आहे, म्हणजे ती जागा कशी आहे अस्वच्छ आहे। आणि मग अस्वच्छ जागी जर आपण ती भाजी खरेदी केली तर त्या भाजीवरती वेगवेगळ्या पद्धतीचे जीवजंतू बसलेले असणार, म्हणजेच ती भाजी कशी असणार खराब असणार। आणि मग ती जर भाजी आपण घेतली, ती भाजी जर खरेदी केली आणि ती जर आपण त्याची जर भाजी आपण केली आणि ती जर आपण खाल्ली तर आपल्याला त्या ठिकाणी पोटाच्या तक्रारी होऊ शकतात। आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, ती जी भाजी आहे ती भाजी आपण स्वच्छ ठिकाणाहून घेतली पाहिजे, ती घरामध्ये नेऊन भाजी आपण स्वच्छ केली पाहिजे, स्वच्छ धुतली पाहिजे, त्यानंतर ती कापली पाहिजे किंवा चिरली पाहिजे आणि मग ती भाजी आपण तो अन्नपदार्थ त्या ठिकाणी आपण तयार केला पाहिजे, तरच तो पदार्थ काय होणार आहे सुरक्षित होणार आहे। नाहीतर मग त्या पदार्थावरती किंवा त्या भाजीवरती बसलेले जे काही जीवजंतू आहेत ते जीवजंतू आपल्या पोटामध्ये जातील आणि त्या ठिकाणी मग आपल्याला पोटाच्या ज्या काही तक्रारी आहेत, पोटाचे जे काही विविध विकार आहेत ते विकार त्या ठिकाणी होणार आहेत। म्हणून भाजीचं ठिकाण हे ओलसर जागी किंवा कचरा अशा ठिकाणी जर असेल तर त्या ठिकाणी आपण भाजी खरेदी करू नये, खरेदी करावी। आता या ठिकाणी क्रमांक 4 जे चित्र दिलेलं आहे त्या चित्राचं जर आपण निरीक्षण केलं तर या चित्रामध्ये आपल्याला दिसतं की भरपूर धान्याची गोणी किंवा पोती त्या ठिकाणी ठेवलेली आहे, त्यातील काही पोती जी आहेत ती फाटलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, म्हणजेच त्यातून धान्य बाजूला जात आहे किंवा त्या धान्याची नासाडी होत आहे। अशा पद्धतीनं जर आपण अयोग्य ठिकाणी साठवण केली, ओलसर जागी जर साठवण केली तर जे काही धान्य आहे ते धान्य पूर्णपणे खराब होणार आहे। आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे की अशा पद्धतीचे जे धान्य आहे ते धान्य साठवण्याची जागा ही ओलसर नसावी, त्या धान्याची साठवणूक आपण ही एका चांगल्या ठिकाणी केली पाहिजे, उंचावरती केली पाहिजे, जेणेकरून ते अन्नधान्य जे आहे ते सुरक्षित राहणार आहे। हां, अशा पद्धतीनं आपण या 4 चित्रांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं की कोणतेही अन्नपदार्थ हे सुरक्षित असणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। मग अन्न काही वेळा आपण काय करतो, अन्न चविष्ट लागावं आणि त्या अन्नाला अन्नपदार्थाला चव यावी या हेतून आपण काय करतो, अन्न जास्त प्रमाणामध्ये शिजवतो। मग अन्न बिघाड होण्यास जे काही घटक कारणीभूत आहेत त्या घटकांच्या विषयी जर आपण बघितलं तर आपल्या लक्षामध्ये असं येतं की काही वेळा आपण बघतो बाजारातून किंवा मंडईतून आपण केळी आणतो आणि त्या केळी खूप पिकलेल्या असतात आणि काही वेळानंतर त्या केळी काय होतात काळपट पडतात। मग काही पदार्थ असे असतात की त्या काही पदार्थांना त्या ठिकाणी नको असणार असा वाट येतो, कडवट असा त्या ठिकाणी वास येतो आणि त्यामुळे काय होतं ते आपण ते जे काही अन्नपदार्थ आहेत ते अन्नपदार्थ आपल्याला खाण्यायोग्य राहत नाहीत। म्हणून अन्न बिघाड म्हणजे नेमकं काय, तर अन्नपदार्थाचा रंग असेल, वास असेल, पोत असेल, दर्जा असेल, चव असेल, यामध्ये बदल होणं आणि त्यामध्ये असणारे जे काही पोषक घटक आहेत त्या पोषक घटकांचा नाश होणं यालाच काय म्हटलेलं आहे, अन्न बिघाड असं म्हटलेलं आहे। परत एकदा आपण व्याख्या बघूया, अन्नपदार्थाचा रंग, वास, पोत, दर्जा, चव यामध्ये बदल होणं आणि त्या अन्नपदार्थामध्ये असणाऱ्या पोषक द्रव्यांचा नाश होणं यालाच आपण काय म्हणतो, अन्न बिघाड असं म्हणतो। व्हॉट इज मीन बाय फूड स्पॉइलेज, फूड इज सेड टू बी स्पॉइल्ड इफ देर इज अ चेंज इन इट्स कलर, टेक्स्चर, ऑर्डर, क्वालिटी, टेस्ट अँड देर इज अ लॉस ऑफ इट्स न्यूट्रियंट कंटेंट, इट इज कॉल्ड ॲज फूड स्पॉइलेज। बघा, काही वेळा आपण बघतो की शेंगदाणे असतील, शेंगदाण्याचा आपल्याला कडवट असा त्या ठिकाणी वास येतो, म्हणजे तो पदार्थ जो आहे तो पदार्थ खाण्यास योग्य असा राहत नाही। आता हे जे काही पदार्थ आहेत, किळे असतील किंवा इतर जी काही फळं असतील
त्या फळांचं जर आपण निरीक्षण केलं तर ती फळं जी आहेत ती निसर्गातून येताना चांगलीच असतात किंवा जे काही अन्नपदार्थ निसर्गातून आपल्याला मिळतात ते चांगले असतात, पण ज्या वेळेस त्या पदार्थ अन्नपदार्थांच्यावरती किंवा मानवी प्रोसेस होतात, प्रक्रिया होतात, त्यावेळा ते पदार्थ काय होतात, बिघडतात। किंवा आपण काय करतो, जे काही अन्नपदार्थ आहेत, भाजीपाला असतो, फळं असतात, ती काय करतो आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेताना ट्रान्सपोर्ट करताना काही पदार्थ काय होतात, खराब होतात। आता उदाहरण म्हणून आपण दुधाचं घेऊ शकतो किंवा दुग्धजन्य पदार्थ घेऊ शकतो। आता ते दूध असेल किंवा दुग्धजन्य पदार्थ असतील हे नाशवंत पदार्थ आहेत, आणि याची साठवणूक असेल ती साठवणूक व्यवस्थित करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे। म्हणजे त्यासाठी आवश्यक असणारे जे काही रेफ्रिजरेटर आहेत, कूलर आहेत, ते त्या ठिकाणी चांगलं असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे। किंवा आपण फळांच्यामध्ये बघितलं तर आंबा असेल किंवा इतर काही फळं असतील तर त्या फळांचा दर्जा क्वालिटी चांगली राहावी असं जर आपल्याला त्या ठिकाणी वाटत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण काय केलं पाहिजे, त्याचं जे काय वाहतूक आहे, त्याची जी काय ट्रान्सपोर्ट आहे, ते आपण त्या ठिकाणी व्यवस्थित जर केलं तर ते अन्नपदार्थ खराब होणार नाहीत। विद्यार्थी मित्र बघा, आपण सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला जातो, पिकनिकला जातो, कधी आपण घरातल्यांच्याबरोबर जातो, कधी मित्रमैत्रिणींच्याबरोबर जातो, आणि मग आपण काय करतो, बाहेरील जे काही अन्नपदार्थ आहेत ते अन्नपदार्थ म्हणजेच आपण काय खातो, पाणीपुरी खातो, वडापाव खातो, पिझ्झा खातो, बर्गर खातो, असे तोंडाला पाणी असणारे जे काही पदार्थ आहेत ते पदार्थ आपण त्या ठिकाणी खात असतो। पण हे पदार्थ कोठे बनतात, ते कोणत्या ठिकाणी विक्रीस ठेवलेले असतात, ते बनवणाऱ्या व्यक्तीचे हात स्वच्छ आहेत का, ते पदार्थ बनवण्यासाठी त्यानं पाणी जे वापरलेलं आहे ते पाणी चांगल्या दर्जाचं आहे का, त्यासाठी ते पदार्थ तयार करण्यासाठी जे काही तेल वापरलं जातं ते तेल चांगल्या पद्धतीचं आहे का, असे अनेक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पडू शकतात। आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, अशा ठिकाणी जे काही पदार्थ तयार होतात ते पदार्थ त्या ठिकाणी आपण काय केले पाहिजे, खाल्ले नाही पाहिजे। आणि मग का खाल्ले नाही पाहिजे, तर त्या पदार्थांच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या पोटाच्या तक्रारी होऊ शकतात। आता यामध्ये आपल्याला जे काही चित्र दिलेले आहेत बघा, इथं एक वडापावचं चित्र दिलं आहे, पाणीपुरीचं चित्र दिलं आहे, त्या वडापावच्या चित्राकडं किंवा पाणीपुरी जर आपण त्या ठिकाणी बघितली तर त्या ठिकाणी जी तयार करण्याची त्यांची प्रोसेस आहे ती प्रोसेस जर व्यवस्थित असेल, ते जर स्वच्छ ठिकाणी असतील तरच आपण काय केलं पाहिजे, अशा प्रकारचे बाहेर गेल्यानंतर पदार्थ खाल्ले पाहिजेत। आता या ठिकाणी चित्र दिलेलं आहे बघा, या चित्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची फळं दिलेली आहेत। आता या चित्रातील कोणती फळं खाण्यायोग्य वाटतात, तर या ठिकाणी जी चित्र या चित्रामध्ये जी काही फळं चांगल्या दर्जाची दिसतात, जी फळं काळपट दिसत नाहीत, जी खराब दिसत नाहीत, तीच ती फळं आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, खाऊ शकतो। आता बघा, शेतामध्ये अन्नपदार्थ तयार होतात, मग शेतामध्ये अन्नपदार्थ तयार होत असताना अनेक वेळा त्या अन्नपदार्थांना त्या ठिकाणी काय होते, इजा पोचते। मग ती त्याचे अयोग्य हाताळणे असेल, अयोग्य साठवणूक असेल, अयोग्य वाहतूक असेल, यामुळे ते जे काही अन्न घटक आहेत ते अन्न घटक काय होतात, खराब होतात। मग दूध असेल, मांस असेल, अशा पद्धतीचे जे काही पदार्थ असतात ते आम्ल आणि आम्लयुक्त असतात, आणि मग अशा पदार्थांना जर धातूचा संपर्क झाला तर त्या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया घडते, आणि रासायनिक प्रक्रिया घडल्यामुळं त्या ठिकाणी ते पदार्थ काय होतात, खराब होतात। आणि मग पाणी असेल, जमीन असेल, हवा असेल, याचासुद्धा अन्न घटकाशी संबंध येत असतो, आणि मग सूक्ष्मजीव असतील किंवा कीटक असतील यांचा जर अन्नामध्ये प्रवेश झाला तर ते अन्नसुद्धा काय होतं, खराब होतं। मग अशा पद्धतीनं अनेक अन्न घटक, अन्न बिघाड करणारे जे काही घटक आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगता येतील। यासाठी आपण एक कृती पाहूया। आता बघा, एक ब्रेडचा तुकडा घ्या आणि त्या ब्रेडच्या तुकड्यावर थोडं पाणी होतं, पाणी टाकलेला हा ब्रेड काय करा, हवाबंद डब्यामध्ये 8 दिवस ठेवा। 8 दिवसानंतर त्या ब्रेडचं तुम्ही निरीक्षण करा तर काय दिसेल आपल्याला, तर त्या ब्रेडवरती बुरशी जमा झालेली आपल्याला दिसेल, म्हणजे त्यावरती काळे हिरवे पदार्थ जमा झालेले दिसतील, म्हणजे जे काही सूक्ष्मजीव आहे त्या सूक्ष्मजीवांची वाढ त्या ब्रेडवरती झालेली आपल्याला दिसेल। आता मग या सूक्ष्मजीवांची वाढ कशामुळे होते, तर त्या सूक्ष्मजीवांना त्या ठिकाणी पाणी मिळतं, त्यामुळं त्या ठिकाणी त्या सूक्ष्मजीवाणूंची वाढ होते। आता काही वेळा आपण बघतो फळं असतील किंवा फळांच्या साली असतील काळपट पडतात, काही पदार्थांना कडवट किंवा नको असणारा वास येतो, त्याची चव बिघडते, मांस असेल त्या मांसाला आंबट वास येतो, शेंगदाणे खवट लागतात, अशा प्रकारचे बदल हे त्या अन्नपदार्थामध्ये होत असतात।
आपण आता संख्यात्मक अन्न नासाडी आणि गुणात्मक अन्न नासाडी क्वालिटेटिव अँड क्वांटिटेटिव या दोन घटकांच्या विषयी आपण माहिती घेणार आहोत. आता चुकीच्या पद्धतीने शेती करणे, उदाहरणार्थ आपण काय करतो, शेतामध्ये पेरणी करत असताना मुठीनं शेतीची पेरणी करतो किंवा अयोग्य अशी साठवणूक त्या ठिकाणी करत असतो. चुकीच्या पद्धतीचा शेती करताना वापर आपण त्या ठिकाणी करत असतो, म्हणजे कापणी असेल, मळणी असेल, अशा पद्धतीनं जी काय आपण शेती करत असतो त्या शेतीची चुकीची पद्धत आपण त्या ठिकाणी वापरत असल्यामुळेसुद्धा त्या ठिकाणी त्याचा दर्जा, त्याचा पोत त्या ठिकाणी काय होत असतो, खराब होत असतो किंवा ते जे काही अन्नपदार्थ आहेत ते अन्नपदार्थ अन्नधान्य त्या ठिकाणी वाया जात असतं आणि त्यामुळे त्या अन्नाची काय होते, नासाडी होते. आणि मग अशा पद्धतीनं जर आपण अन्न नासाडी केली तर आपल्याला त्या ठिकाणी अन्नधान्याचा जो काही पुरवठा होतो तो पुरवठा व्यवस्थित होणार नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे की ते अन्न नासाडी होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. गुणात्मक अन्न नासाडी, क्वालिटेटिव वेस्टेज ऑफ फूड. आपण ज्यावेळेला अन्नरक्षण करतो किंवा अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरतो म्हणजे काय करतो आपण, तर परीक्षकांचा अतिरेकी वापर करतो, अन्न अति शिजवतो, भाज्या चिरून नंतर धुतो, अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोचताना जो कालावधी आहे, जो वेळ आहे, त्या वेळेचा अंदाज आपला काय होतो, चुकतो. तसेच जी काही वेगवेगळ्या पद्धतीची फळं आहेत म्हणजे द्राक्षे असतील, आंबे असतील याची जी हाताळणी आहे ती आपण अयोग्य पद्धतीनं करतो आणि त्यामुळं काय होतं, जे काही चांगले अन्नपदार्थ आहेत त्या अन्नपदार्थांचासुद्धा दर्जा त्या ठिकाणी काय होतो, नासाडीला कारणीभूत ठरत असतो. आता अन्न वाया जाऊ नये, अन्नाची नासाडी होण्यासाठी आपली भूमिका चांगली असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर आपल्याला हवं तेवढंच अन्न आपल्या ताटामध्ये वाढून घेतलं पाहिजे. घरामध्ये असेल किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये असेल, समारंभामध्ये असेल, आपण काय करतो, मोठमोठ्या पंक्ती बसवतो आणि संख्येपेक्षा जास्त अन्न आपण त्या ठिकाणी शिजवत असतो. म्हणून आपण अन्न जास्त शिजू द्यायचं नाही किंवा अन्न जास्त वेळ शिजू नका. शिल्लक अन्न जे राहतं घरामध्ये आपल्या ते आपण टाकून द्यायचं नाही, ती योग्य पद्धतीने त्याची काय केली पाहिजे आपण, ते पुन्हा वापरलं पाहिजे. आवश्यक तेवढेच अन्नधान्ये, फळे, भाज्या यांची खरेदी करा आणि अधिक खरेदीचा त्या ठिकाणी तुम्ही काय करा, मोह जो आहे तो टाळा. अन्नधान्य असेल किंवा इतर पदार्थांची योग्य साठवणूक असेल, म्हणजे फळे असतील, भाज्या असतील, त्याची व्यवस्थित आपण साठवणूक केली पाहिजे. आणि त्यासाठी मग काही हवाबंद डबे असतील, बाटल्यांच्यामधील पदार्थ वापरण्याजोगे असतील, त्यांची तारीख आपण त्या ठिकाणी पाहिली पाहिजे, एक्सपायर डेट त्या ठिकाणी आपण पाहिलेली पाहिजे आणि मगच ते आपण पदार्थ वापरले पाहिजे. त्याचबरोबर आपण ज्यावेळा आपल्यासाठी ताटात घेतलेले जे काही सर्व अन्नपदार्थ आहेत ते आपण संपवले पाहिजे, जेणेकरून अन्नाची नासाडी त्या ठिकाणी होणार नाही. आता आपण बघतो बघा, लग्न समारंभामध्ये असेल आपण काय करतो, अक्षता म्हणून तांदूळ वाढतो आणि मग त्या ठिकाणी त्या अन्नपदार्थाचा काय होतो, वेस्टेज होतं, ते अपव्यय होतो. आणि मग हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण लग्न समारंभामध्ये काय केलं पाहिजे, फुलांचा वापर करायचा, तांदळाऐवजी फुलांचा वापर करायचा आणि त्या ठिकाणी जे काही अन्नपदार्थ बिघाड होणार आहे तो बिघाड आपण किंवा नासाडी आपण त्या ठिकाणी थांबवायची आहे. या दृष्टीनंच जागतिक अन्न सुरक्षा दिन आपण साजरा करतो. 16 ऑक्टोबर हा दिवस आपण अन्न सुरक्षा करणे आणि अन्न नासाडी टाळणे यासाठी जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो. तर आज आपण विद्यार्थी मित्र अन्न सुरक्षा, फूड सेफ्टी या घटकातील अन्न बिघाडास कारणीभूत ठरणारे जे काही घटक आहेत त्या घटकांची माहिती घेतली. यामध्ये आपण अन्नपदार्थ किंवा अन्नधान्य जे आहे ते ओलसर जागी ठेवू नये, त्याची हाताळणी व्यवस्थित करावी, फळं असतील, भाजीपाला असेल तो सुरक्षित ठिकाणी ठेवावा, बाहेरील पदार्थ, उघड्यावरील पदार्थ आपण खाऊ नये, पदार्थ कोणतेही आपण जास्त शिजवू नये, जेणेकरून अन्नधान्याची नासाडी होणार नाही, या संदर्भातील काही घटकांची आपण आता या ठिकाणी माहिती करून घेतलेली